आणि माझी ही पहिलीच ऑर्डर आहे आणि तुम्ही ऑर्डर स्वीकारल्याबद्दल तुमचा धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. यूट्यूब चॅनल खूप चांगला आहे, आम्ही नेहमी बघतो आणि तुम्ही खूप पुढे जाल. थँक्यू, खूप पुढे जाल. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन घरे, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी ट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजले 10:30 आणि आता आम्ही सुरुवात करतोय. म्हणजे ऑर्डर आहेत आता, आज तसं पण रविवार आहे आणि आम्हाला किती आज ऑर्डर आहेत बघा. दुपारच्या 1, 2, 3, 4 पनवेलला 2 आहेत जायचं घेऊन ऑर्डर, खारघरला 1 आहे आणि सिंगूरला 1 आहे. तर रेसिपी बघा किती आहेत, भरपूर रेसिपी आहेत ना. तरी पण माकुळची रेसिपी आहे, चिंबोऱ्यांचे स्पेशल 3 रेसिपी आहेत. 3 रेसिपी बघा. इथे तुम्ही स्नेहाला बघताय, इथे आपला क्रॅब म्हणजे चिंबोऱ्यांचा मसाला बनवते आणि पुन्हा प्रॉन्सची पण रेसिपी आहे, पुन्हा स्क्विड स्पेशल माकुळला. ही एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, खरंच तुम्हाला आवडेल, एवढी भारी लागते जर कधी खाल्लं नसणार तर माकुल. आणि मी तुम्हाला एवढं का सांगतोय माहितीये का माकुलबद्दल, कारण खायला एवढं टेस्टी लागते ना, काय सांगू तुम्हाला, खूप छान लागतोय स्नेहा ज्या पद्धतीने बनवते. आणखीन हां, हे ना माकुलची रेसिपी आहे ना, तुम्हाला कुठल्या हॉटेलमध्ये पण नाही मिळणार लवकर खायला ना स्नेहा. एक्सपेन्सिव्ह म्हणजे खूप महाग असतात ना हॉटेल, तिथेही मिळते ना, तिथे पण एकदम कदाचित कधीतरी कधीतरी म्हणजे कदाचित त्यांच्या मेनूमध्ये असली तर. तर नक्की एकदा ट्राय करा, आपण बनवतो तुमच्यासाठी, नक्की ऑर्डर करा. आणि पनवेलमध्ये पण क्रॅब मसाला घेऊन जायचं आहे, पुन्हा प्रॉन्स करी क्रॅब म्हणजे तिन्ही पण ऑर्डर येईल. फक्त खारघरमध्ये आहे ना, तिथे सुरमई आणि पॉम्पलेट फ्राय घेऊन जायचं आहे. तर हे बघा, इथे मस्तपैकी चिंबोरी पण मी साफ करून ठेवलेली आहे, अंड्यानी भरलेली चिंबोरी. आणि इथे तुम्ही स्नेहाला बघताय, चिंबोऱ्यांसाठी म्हणजे चिंबोऱ्याच्या कालवणासाठी मसाला बनवता वेले. तरी पण किती टाइम लागेल स्नेहा तुला ही क्रॅब, कारण तिन्ही पण रेसिपी एक याच्यामध्ये तुला बनवायची. कमीत कमी अर्धा तास लागेल, अर्धा तास लागेल, अर्धा तास. आणि आता मी मग जाऊन येते ना उलव्याला, सुरमई घेऊन येते ना, कारण सुरमई करायची आपल्याला, फ्रेश सुरमई पाहिजे. हा, आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला जेव्हा ऑर्डर येते ना, म्हणजे एक दिवस अगोदरच आम्ही ऑर्डर घेतो, जेणेकरून आपली जी यूट्यूब फॅमिली आहे जे आपल्याकडनं फूड म्हणजे जेवण ऑर्डर करतात खाण्यासाठी, तर त्यांना कसं आम्ही फ्रेश घेऊन देऊ शकतो. आणायला काय, मी सेशन डॉगला पण जाऊ शकतोय, भाऊच्या धक्क्याला पण जाऊ शकतोय, किती घेऊन येऊ शकते, किती मार्केट एक्सप्लोर केले तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल, आम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये सध्या काय रेटने आम्हाला मासली भेटेल जर सेशन डॉग आणि भाऊच्या धक्क्याला गेलो. पण ते कसं आहे, मध्ये आणून मग पुन्हा फ्रीजमध्ये स्टोअर करा, त्याच्यापेक्षा हे परवडते ना. एक फ्रीजरच फ्रोझन त्याला ते मच्छीला मग बोलू शकते. आणि आता कसं म्हणजे आम्ही एक दिवस अगोदर घेतो, तो का घेतो एक दिवस अगोदर, जेणेकरून तुम्हाला जे काही हवं असेल मासलीमध्ये तर आम्ही ते मार्केटमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळ जाऊन घेऊन येऊ शकते. तर चला कंटिन्यू राहा. आता मी सर्वात पहिले ना उलवे फिश मार्केटला जातो, तिथून शी मस्तपैकी सुरमई आणतोय ना, सुरमई आणल्यावरती मग बाकी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, मी आता उलवे फिश मार्केट जवळ आलो आहे आणि हा फिश मार्केट ना आपला शगुन आहे ना ट्रेंड्स मॉल, तिथे समोरच आहे. हा बघा, हा या मीनाक्षी ताई कशात बरत ना. तर या ताईंजवळच मी कधी पण आल्यावरती मासली घेतोय. तर आता आपण ना सुरमई घेण्यासाठी आलो, कारण सुरमईचं आपल्याला कालवण बनवायचं आहे. तर पटकन सुरमई घेऊया आणि भाजी पण सांगितली स्नेहाने, तर भाजी पण घेतो आणि घरी जातो. आणि हा मार्केट ना सकाळी 10 ओपन होतो, बघा तिथपर्यंत शेवटपर्यंत आहे हा मार्केट. चला थँक्यू. मी घरी आलो आहे आणि स्नेहाने आता चिंबोरे टाकल्या का मसाल्यामध्ये, दाखव ना लजीज रेसिपी दाखव तुम्ही. एकच नंबर. इथे पण बघताय भरलेल्या अंड्याच्या चिंबोरीची रेसिपी. आणि इथे काय डोसा बनवते का सानूसाठी? सानूसाठी डोसा बनवते. आणि या साईडला कोलंबी ठेवली का मॅरिनेट करून. तर मग आता राहिले तो फक्त माझं काम वाटतं. तर मला आता माकुल साफ करायचं आहे आणि पॉपलेट साफ करायचं आहे ना. हे बघा मित्रांनो, मस्त मी आता माकुल साफ करून घेतलाय स्नेहाने मॅरिनेशन साठी ठेवले. आणि हे बघा, आता स्नेह पॉपलेट फ्राय करते, पॅन वरती टाकते. किती मस्त वेगळी ना, 3 रेसिपी आता तू बनवू शकते. इथे सुरमई बनते, तिकडे ऑक्टोबस बनवणार म्हणजे माकुल बनवणार, आणि इथे पॉपलेट फ्राय ना. किती छान, किती टाइम वाचेल ना आता तुझा. हे बघा सुरमई, सुरमई करी, सुरमईचा कालवण. हे
आणि सर्व रेसिपी आता डन केलेले आहेत, तर आता ज्याने ज्याने ऑर्डर केले त्याला द्यायला जाऊया. पहिली ऑर्डर आपली शिवडला आहे आणि हा दादा आहे. ऍक्च्युली ना याच्या दादाच्या पप्पाने ऑर्डर केली होती, ते बाहेर गेलेले दादा आणि हा मुलगा आहे. नाव काय? सौमिल भगत. सौमिल भगत. तर नंतर जेव्हा तुम्ही खाणार ना क्रॅब मसाला आणि माकुल, फीडबॅक नक्की द्या हा कसं झालं ते. ओके चला, थँक्यू. थँक्यू. दुसरी ऑर्डर देण्यासाठी खारघरला आलो. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. कसे आहेत? एकदम ठीक आहे. आणि माझी ही पहिलीच ऑर्डर आहे आणि तुम्ही ऑर्डर स्वीकारल्याबद्दल तुमचा धन्यवाद. नाही नाही, तुम्ही उलटा तुम्ही आम्हाला काका ऑर्डर देताय ना, हे एक प्रकारे तुम्ही ना आम्हाला सपोर्ट करताय. जेव्हा तुम्ही आता जेवायची ऑर्डर देताय ना, तर त्यात आम्हाला पण थोडेफार पैसे निघतात. नाही नाही, चांगली गोष्ट आहे. आणि आम्हाला आमचं हे सुदैव की आम्हाला घरचं जेवण मिळत आहे. आणि हे जेव्हा तुमचं जेवण झालं ना, तर एकदा नक्की फीडबॅक नक्की द्या. चला चला, थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. यूट्यूब चॅनल खूप चांगला आहे, आम्ही नेहमी बघतो. थँक्यू. आणि तुमची अशीच प्रगती हो, भरभराटी हो, हीच ईश्वरजांनी प्रार्थना. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. असंच तुमचा पण आशीर्वाद राहू. आणि तुम्ही खूप पुढे जाल. थँक्यू. खूप पुढे जाल तुम्ही. थँक्यू. थँक्यू. तुमची मेहनत मी बघतो युट्यूबवर, फारच छान. धन्यवाद. चला चला चला. ओके बाय. आता आपण खारघर वरनं कलंबुली सर्कलला आलो. हे बघा इथे दादा आहे. नमस्कार दादा. तर ऑर्डर केली होती चिंबोरी आणि प्रॉन्स आहे. ॲक्च्युली ही ऑर्डर ना ताईनी केली होती, ताईनी भावाला पाठवलेला आहे. दादा कुठून आलं एकदा सांग. कोणगावरून. कोणगाव? कल्याण साईडचं ना. तर विचार करा, कल्याणवरनं इथे आले, कोणगावावरनं इथे आले खास आपला जेवण घेण्यासाठी. तर थँक्यू सो मच दादा, असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या. आणि घरी गेल्यावरती ताईला एकदा सांगा फीडबॅक. चला, पनवेलमध्ये आलोत. आणि बघा ह्या काकी. नमस्कार. नमस्कार दादा. तर आपल्याकडनं ना क्रॅब मसाला आणि स्नेहा लजीज मसाला ऑर्डर केला होता, फायनली आपण दिला आहे. आणि वेळेवरती आलो ना. हो हो, अगदी वेळेवरती आला. आणि मी तुमचे ब्लॉग नेहमी बघत असते, मला फार आवडतात. थँक्यू. तुमची मेहनत मला फार आवडली. आणि फक्त एक सजेस्ट करेन, स्नेहाने कॉटनचे कपडे घालावे, कारण तिला त्रास होत असणार. कारण मी एक गृहिणी असल्यामुळे मला ते जाणवतंय. पण तिने कॉटनचे कपडे घालून स्वयंपाक करावा. नक्की नक्की, जसं तुम्ही सांगितलं तसं आम्ही नक्की करू. आणि थँक्यू सो मच, असंच प्रेम आणि असंच सपोर्ट. आणि बाळासाठी शुभ आशीर्वाद. फक्त मला काही घेऊन येत नाही. नाही 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 नाही, खूप खूप चॉकलेट झालीच घरी आपल्या इथे फॅमिली देतात. बरं झालं काय आणलं नाही. तर एकदा खाऊन झालं ना काकी, काय एकदा फीडबॅक नक्की. चला थँक्यू. मी आलो आणि बघा स्नेहाने माझ्यासाठी खास सुरमई बनवली. बघा हे बघा किती मोठी हाताची, याच्या मध्ये मोठी आहे ना. आणि ही साईज सुद्धा आपल्या जवळ मिळते. हा आणि दुसरं काय काय बनवलंय? प्रॉन्स फ्राय केले आणि चिकन करी केली. इथे प्रॉन्स फ्राय आणि इथे चिकन करी. चिकन करी. तर ही ऑर्डर आहे. आणि स्नेहा बोलते का जेवण जा, तर आपण जेवण नाही जात. तर मी सर्वात पहिले आपली जी ऑर्डर आहे ना ती देतोय आणि मग नंतर जेवायला येते. कामोट्याची ऑर्डर आहे. आणि बघा पसारा बघा, कारण पाणी नाही आलंय दोन दिवस पासून. दोन दिवस झाले पाणी नाही आलं, त्याच्यामुळे हा पसारा दिसतोय ना. तर एवढा तुम्हाला माहितीये, एवढा स्नेहा कधी पसारा ठेवत नाही. बघा थोडस आपण ना पातळ केलंय, कारण खूप लोक कमेंट करून सांगत होते आपली युट्यूब फॅमिली मधून ना की थोडासा पातळ करत जा. म्हणजे मी आज थोडस किती आहे मस्त गरमागरम चिकन करी. आणि आज तुला माहितीये का सर्वांना एकदम टायमिंग वरती भेटलं माहितीये का. आज आपण पटकन केलं आणि तुम्ही इथून लवकर गेले निघून. आणि आपल्याजवळ शेगडी पण आहे ना. आता आपण फिक्स टाइम सुद्धा सांगू शकते का या टायमिंगला येऊ म्हणून ना. कारण तीन सेकडे आहेत, पटापट होते. बघा पुन्हा भरलाय अर्धा किलो मध्ये. अर्धा किलो मध्ये. तर चला कंटिन्यू. आता मी मस्तपैकी पटकन ही कामोट्याला ऑर्डर देतो आणि येतो. तर मित्रांनो मी आता घरी आलोय. घरी येऊन जवळजवळ दोन तास तरी झाले ना स्नेहा. हो. आणि बघा इथे मी माकुल साफ केलंय आणि इथे स्नेहाने मारी मॅरिनेशन साठी कोलंबी ठेवलेली आहे. इथे बनवते कोलंबी आणि इथे बनवते चिकन. तर चिकनची ऑर्डर आलेली आहे उलवेमधूनच. आणि ही कोलंबी, कोलंबी करी स्पेशल, कोलंबी प्रॉन्स स्पेशल, माकुल स्पेशल. हे तर हे कोणी ऑर्डर केले माहितीये का? या तीन प्रसाद दादानी नाच नेहा. प्रसाद दादा कुठे राहतात माहितीये का तुम्हाला? गोरेगाव कांदिवली. हा तर दादा तिकडनं येऊ नाही शकत. तर दादा हे कसं माहितीये का हे ऑर्डर केलेले कसं नेहा? वी फास्ट ऍप आहे दादा बोलले, त्याच्यावर म्हणजे डिलिव्हरी करता येते. तर बघू आपण ना. वी फास्ट म्हणून ऍप आहे, तर तिथून कोणतरी येईल कलेक्ट करायला आणि ते दादाच सर्व करणार. दादाच करणार. पिकअप लोकेशन टाकायचं तिथे, ड्रॉप लोकेशन टाकायचा, फक्त घेऊन जाणार. आणि तुम्ही पण जर आम्हाला मुंबई मधन बघताय बघा सांगू बघा. मी केस छोटे नाही केले. अच्छा छोटे नाही केले का?
तर तुम्ही आम्हाला मुंबई मधनं बघताय, तुम्हालाही आमचं फूड म्हणजे तुम्हालाही स्नेहाचे आजचं जेवण जेवायचं असेल आणि तुम्ही आमच्यापासून खूप लांब असणार, मालाड, कांदिवली, चेंबूर, तर कसं माहिती का डिलिव्हरी चार्ज म्हणजे आम्ही तिथे नाही येऊ शकत, तर तुम्ही पण वी फास्ट ने ऑर्डर करू शकता ना, मग तुम्हाला घरपोच जेवण मिळेल. आपण स्वतःच घर नंतर बघूया, आपण पहिले इकडे जायचं महाकालला, मग नंतर ज्योतिर्लिंग ना. जाऊ जाऊ जाऊ, तुझी इच्छा नक्की आम्ही पूर्ण करू बघ मम्मी पप्पा. तर इथे तुम्ही बघताय आता पूर्ण तयारी चालू आहे ना. हो आता मग या रेसिपीला किती टाइम लागेल? आता हे होतील 5-5 मिनिटात आणि मग आपण माकूल घेणार आणि एक साईड ना 5-5 मिनिटात होतील ना आता, बाकी मग माकूल वगैरे आहे. संध्याकाळचा रातचा आपल्या इथं फॅमिलीचा, अरे आपले दादाचा आहे ना स्पेशल कोलंबी आणि माकूल, आणि ही ताईची रेडी झाली ना. चिकन अर्धा किलो सांगितलं होतं ना. आणि ताईने आपल्याकडनं चिकन सांगितलेला, आणि ताई तुम्ही जसं सांगितलं ना तसं बनवलेलं आहे स्नेहाने. आणखीन दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही जेवणार ना आता आणि चिकन खाणार ना, फीडबॅक नक्की द्या, हा म्हणजे चिकन कसं झालंय ते नक्की सांग आणि रिअल फीडबॅक द्या, काही कमी असलं तर ते पण सांगा त्याच्यामध्ये. ओके चला, थँक्यू. अरे बघा मी येता येता स्नेहाने कोलंबी पण पॅक केली आहे दादासाठी, आणि आता स्क्विड मसाला मसाला पॅक करते तुम्ही बघताय कोलंबी कढी. दादा आलेत आणि आपले प्रसाद दादा आहे ना, तेही वी फास्ट मधून बुकिंग केलेले आहे, तर हे घेऊन जातील. किती टाइम लागेल? मित्रांनो फायनली आता आमचा जेवण वगैरे झालेलं आहे आणि रात्रीचे वाजलेत आता 11:15 वाजलेले आहेत, आणि असं नाही का आता आमचं काम संपलंय तर अजून आम्हाला भरपूर काम आहे, तरी पण आम्ही 1 वाजेपर्यंत काम करत राहिलो. आता काम काय आहे ते बघा, इथे मसाला नवीन तयार झालेला आहे, तुम्हाला लास्टवाल्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होता, दोन तुम्हाला म्हणजे 4 बॅगी दाखवलेल्या, तर हे बघा मसाला बनवून आणलेला आहे, तुम्हाला एकदा असं वर करून दाखवते बघा. आउट ऑफ स्टॉक पण झाला. हा पण काय आलं माहितीये का, मसाला आउट ऑफ स्टॉक पण झाला, कारण आपण आता व्हिडिओ टाकले ना त्याच्यामध्ये सर्वही बुकिंग करून घेतले ना, प्री बुकिंग बोलू शकतो त्याला, केलेली आहे तर सर्व मसाला आउट ऑफ स्टॉक आहे. जसा आम्ही 2 दिवस होतात परत नवीन नवीन मसाला बनवत राहणार, म्हणजे ज्यांना कोणाला हवं असेल ते प्री बुकिंग करून ठेवा, म्हणजे लगेच मिळून जाईल, तुम्हाला वेट करायला लागेल खूप सारा. आणि आता हा जो मसाला आहे ना तुम्हाला दाखवले तो आता आम्ही पॅकिंग करणार, पॅकिंग झाल्यावरती उद्या आम्ही कव्हर करणार. आज कसं संडे आहे ना, तर संडेला इथली ना उल्वेमधली कुरिअर सर्व्हिस असते ना, हा ऑफिस बंद असते, म्हणून आता उद्याच जाणार ज्याने ज्याने ऑर्डर केलेत, आणि मुंबईमध्ये 3 दिवसात 4 दिवसात 2 दिवसात असं पण होते की एखाद्याच्या एरियामध्ये जात नाही पिन कोड वर, म्हणजे सर्व्हिस नसते एखाद्याच्या याच्यामध्ये तर लेट मिळतोय कवर, असं म्हणजे बरेच जणांचं म्हणजे दोघा तिघांचं असं होते ऑर्डरला. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच, आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला आम्ही पूर्ण म्हणजे आम्हाला किती ऑर्डर आल्या, त्याच्यातनं जेवढ्या शूट करता आल्या त्या शूट केल्या, बाकीच्या राहून गेल्या, कारण घाई गडबडीमध्ये कसं आहे प्रत्येकाला म्हणजे टाईमवरती जेवण देणं खूप गरजेचं आहे, कारण जो कोणी आपल्याकडनं जेवण मागतोय तर कसं म्हणजे एक आशेवरती असते का या टायमिंगला मला जेवण येईल आणि मी मस्तपैकी स्नेहाच्या हातचं जेवण जेवणार. आणि हा मित्रांनो ज्याला कोणालाही स्नेहाच्या हातचं जेवण ऑर्डर करायचं असेल ना, आज स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही घरी बसून
स्नेहाचे आजचा जेवण ऑर्डर करू शकता त्या एरियामध्ये जर मी येऊ शकतोय तरच हा जवळपासचे ना बरोबर. भरपूर जण आपल्याला विचारतात का तुम्ही चेंबूरला हे करणार का पुन्हा मालाडला कल्याणला करणार का. खूप सारे म्हणजे जे आपले युट्यूब फॅमिली आहे कुठून कुठून बघतात ते बोलतात. पण आज बघा दादाने आपले कांदिवली वरून मागवलेलं आहे ते पण वी फास्ट मधून. त्यांचा किती डिलिव्हरी चार्जेस झालाय? 480. अच्छा हा 486 480 असं खायचं असेल तर मला वाटतं तो डिलिव्हरी चार्जेस बघणार नाही बरोबर. हे पण इथून जाणार जर समजा एक एक्झाम्पल मी यायला काय माहितीये का मी येऊ शकतोय पण कसं आहे माहितीये का आता मुंबईच एक्झाम्पल मालाड पकडूया आपण. जर आम्हाला मालाडला डिलिव्हरी द्यायची असेल जेवणाची तर काय माहितीये का पूर्ण ना एक दिवसाची ऑर्डर ना ती मालाडचीच घ्यायला लागेल. दुसरे कोणला मग कसं डिलिव्हर करणार असं आणि जरी आम्ही घेतली दुसरी कोणची तरी मग ती लेट होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर तुम्ही आता म्हणजे बाहेरच्या एरियामध्ये म्हणजे खूप लांब राहत असणार मुंबईमध्ये तर तुमच्याजवळ हा ऑप्शन आहे वी फास्ट हा ऑप्शन आहे. तुम्ही तिथून म्हणजे डिलिव्हरी बॉय तुमचा पाठवू शकता इकडनं तुमचा ऍड्रेस किती डिलिव्हरी चार्जेस होतील ते तुम्ही पे करायचं आमच्याकडनं फक्त जेवण घ्यायचं बरोबर ना. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक छान आवडते. नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.